नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, तुम्ही एंट्री गेट बघितला, आपण आले आहेत बोरिवली येथे, बोरिवली संजय गांधी नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान येथे आलो आहोत। तर या ठिकाणी एंट्री फी, या ठिकाणी गेटवर एंट्री किती असेल, सायकलचे चार्जेस काय आहेत, मध्ये फिरणारा नकाशा वगैरे सर्व गेटच्या आवारामध्ये लावण्यात आला आहे आणि सूचना दिल्या आहेत। इकडेच बोरिवली हे नाव या ठिकाणाला यासाठी मिळालं कारण की या ठिकाणी बोराची झाडं भरपूर आहेत आणि आशिया खंडामध्ये सर्वात जास्त पर्यटनाने भेट दिलेलं हे जंगल म्हणजे बोरिवलीचं हे उद्यान। या ठिकाणी भरपूर पर्यटक वर्षाला इथे आदिवासी पाहण्यासाठी येत आहेत। या जंगलाचं क्षेत्र गोरेगाव, मालाड, बोरिवली, आरे कॉलनी, ठाणे ह्या शहरातील क्षेत्र देखील या जंगलामध्ये व्यापले आहे। हे सर्व क्षेत्र मिळून हे नॅशनल पार्क बनले आहे आणि या ठिकाणी आदिवासी वस्ती देखील आहे। मित्रांनो, या जंगलाची स्थापना ब्रिटिश काळामध्ये वन विभागाची स्थापना झाल्यानंतर करण्यात आली। त्यावेळी या जंगलाचा काही क्षेत्र कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखला जात होता। त्याच्यानंतर 1974 साली या जंगलाला बोरिवली नॅशनल पार्क असे नाव देण्यात आले। त्याच्यानंतर 1981 साली या जंगलाला संजय गांधी नॅशनल पार्क असं नाव देण्यात आले आणि या जंगलामध्ये बराचसा क्षेत्र व्यापला आहे। या जंगलाची एक अशी ओळख आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या या वरलाट वारल्यांच्या प्रदेशाची जंगलाची अशी जगभर ख्याती आहे। विशेष म्हणजे या राष्ट्रीय उद्यानाची की आशिया खंडातील सर्वात जास्त पर्यटकांनी व्हिजिट देणारं हे जंगल आहे। म्हणजे सर्वात जास्त पर्यटक या जंगलामध्ये व्हिजिट देऊन गेले आहेत एक सर्वेनुसार आणि खूप छान जंगल आहे आणि मुंबईचा एक प्रकारचा हृदय म्हणून हे ओळखलं जाते। मित्रांनो, मुंबईच्या शहरीकरणामध्ये एकमेव सुरक्षित जंगल म्हणून या जंगलाला जगभर ओळखले जाते आणि खूप प्रकारची जैव विविधता या जंगलामध्ये येते। तर चला आता आपण जात आहोत पुढे, तुम्हाला जे जे काही पाहायला मिळेल ते एक्सप्लोर करत आपण पुढे जाणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी मागे आता तुम्ही आताच पाहिलं त्याच्यामध्ये जंगलामध्ये आढळणारे विविध प्रकारचे जीव, वाघ, सिंह, चित्ता, बगळे हे ते पूर्ण म्हणजे जंगलाची विविधता काय काय आहे ती पक्ष्यांची, वाघांची, प्राण्यांची ती या म्युझियममध्ये दाखवण्यात आली आहे आणि त्या म्युझियममध्ये जाण्याची कॉस्ट ही फ्री आहे। आता या म्युझियमच्या पुढे आपण जात आहोत। विविध ठिकाणी पक्षी प्राणी यांची माहिती सांगणारे बोर्ड या ठिकाणी लावण्यात आले आहेत आणि तुम्हाला पाहायला मिळतील फारतेक तुम्हाला जी रस्त्याच्या कडेला वगैरे झाडं दिसतात ही पूर्ण टाकळा वगैरे आहेत। चिंच ही चिंच आहे पण फारतेक आदिवासी झाडं नाहीत कारण की हे जे तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये हे सर्व मानवनिर्मित आहे। मुख्य जंगल हे मध्ये आहे। काय झालं? एरिया इज डिक्लेअर ॲज अ प्लास्टिक फ्री झोन।
टेकडीत आहे ना नक्की, चला ना कुठे जायला गांधी टेकडी। आदिवासी वस्ती असल्याने मला सुरुवातीलाच सांगितलं की बोरिवलीमध्ये एकेकाळी सर्व ठिकाणी आदिवासीच माणसं वास करत होती। कालांतराने या ठिकाणी शहरीकरण झालं, ब्रिटिश काळामध्ये हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलं आणि या ठिकाणी जे काम करणारे प्रत्येक मजूर आहेत, साफसफाई कामगार आहेत किंवा दुकान चालवत आहेत, मॅजिक चालवत आहेत, हे प्रत्येक ह्या बोरिवली जंगलामधील ट्रायबल आदिवासीच आहेत आणि त्यांना पहिला प्रेफरन्स दिला जातो इथे काम करण्यासाठी, तर हे कुठेतरी चांगलं आहे। तर आत्ता मित्रांनो आपण जात आहोत गांधी टेकडीवर, त्यावरत्या ठिकाणावरून व्ह्यू कसा दिसतो हे तुम्हाला दाखवतोय आणि हा ओहोळ एक प्रकारची नदी वाहते, मला दिसत असेल एकदम क्लीन आहे, दिसायला क्लीन आहे। चारी बाजूने शहरीकरण असलं तरी देखील कदाचित पावसाळा असल्याने हे क्लीन असेल आता। तर चलो ऊपर चढेंगे, उसके बाद आपको व्ह्यू दिखाएंगे और या ठिकाणी कुठली बोरं जास्त होती, जी मोठी बोरं आपण आपल्याकडे असतात ती की सनबोरं, मला असं वाटते की या ठिकाणी सनबोरं जास्त प्रमाणामध्ये असतील कारण की त्याची झाडं आहेत काही ठिकाणी। हा छोटासा ब्रिज आहे, या ठिकाणी बिल्डिंग आणि हे पूर्ण ही टेकडी आहे, ह्याच्यावरती आपण आता जात आहोत। तर ट्रेनचा हा प्लॅटफॉर्म मागे होता आणि हा ट्रॅक, पण गेले लॉकडाऊनपासून हा ट्रॅक आणि येथील ट्रेन सुविधा ही बंद आहे। महाराष्ट्राचा राज्य पक्षी हळदकुडा आपण सांगतो त्या टाईपचा, पण हा हळदकुडा नाही वाटत, त्याची माहिती ह्याप्रमाणे दिली आहे। बहुतेक ठिकाणी हा आहे। तर फायनली आपण या टेकडीवर पोचलो आहोत आणि खूप छान सूचना या ठिकाणी दिल्या आहेत। कृपया लक्ष द्या, आपल्या राष्ट्रीय उद्यानात आहोत। मुंबईकरांनी व आपल्या सर्वांनी हे राष्ट्रीय उद्यान म्हणजे हरित फुप्फुसे आहेत। आपण आपल्या घरात कचरा प्लॅस्टिक बॅग टाकतो का? नाही ना। तर अशा प्रकारे खूप छान सूचना या ठिकाणी दिली आहे। निसर्गाला त्रास न देता त्याचा आस्वाद घ्या, फॉरेस्ट विभाग बोरिवली। काय मित्रांनो, हे आहे पूर्ण जंगल राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलं आहे ते। हे क्षेत्र कांदिवली, बोरिवली, दहिसर, ठाणे, आरे, गोरेगाव मिळून पूर्ण हे राष्ट्रीय उद्यानाचं क्षेत्र व्यापलं आहे। तर खूप मोठं जंगल आहे, खरंच मुंबईचं फुप्फुस हे जंगल आहे। किंवा आपण फारतेक येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं जी टाकळा होता, अजून कोणतं राजश्री टाकळा आणून त्या आहे गुलमोहर ना, गुलमोहर, हां गुलमोहर वगैरे, ही एक म्हणजे जी आदिवासी झाडं मिळत नाही, जी जंगलामध्ये कधीच पाहायला मिळत नाही, ती झाडं बहुतेक रस्त्याच्या कडेला वगैरे होती आणि या साईडला तुम्हाला जंगल दिसते। तर फर्स्ट ऑफ म्हणजे साग वगैरे आहे आणि हे जे शेंगाचं झाड आहे हे सर्व कुडीचं झाड आहे, ही सर्व झाडं आदिवासी झाडं आहेत आणि त्याचप्रकारे जो या जंगलामध्ये जाण्यासाठी पर्यटन स्थळं बनवली आहेत जी वेगवेगळ्या स्पॉटला घेऊन जातात, त्या स्पॉटला घेऊन जाणारा जो रस्ता आहे त्याच्याकडेला जी झाडं आहेत ही या जंगलातली असायला हवी होती, पण ती फारतेक दुसरी झाडं आहेत। तर या ठिकाणावरून ही गांधी टेकडीत ना तरून नजारा खूपच सुंदर दिसतोय, असं वाटतंय की आपण आपल्या जंगलामध्ये आहोत।
पालघरच्या, तर मुंबईकरांनी देखील मुंबईमधील निसर्गप्रेमी येथील आदिवासी, आपण सुरुवातीलाच बोललो बोरवली हे पूर्ण 100% आदिवासी वस्ती असलेलं शहर गाव एकेकाळी होतं, तर अजून देखील इथे आदिवासी जिवंत आहे, त्याचकरता ही हे जंगल सुरक्षित आहे, कारण आदिवासीयतच जंगल वाचवू शकते। येथील निसर्गप्रेमी, मुंबईमधील बरेच निसर्गप्रेमी या जंगलासाठी लढत आहेत, भांडत आहेत, तर आपण जंगलामध्ये फिरायला येतो आहे, त्याचबरोबर त्याचा आस्वाद घेऊन तो जपण्याचा ध्यास देखील घेतला पाहिजे। तर आता आपण जाणार आहोत ह्याच्यापुढे, पुढे कान्हेरी गुफा किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊ, तुम्हाला ते दाखवू। त्याचप्रकारे या गांधी टेकडीवर एक मठसारखं तयार केलेलं आहे हे देखील। आता या ठिकाणी आम्ही आलो तेव्हा या ठिकाणी वयस्कर माणसं प्राणायाम वगैरे करत होते, तर त्याचा एक फायदा म्हणजे जंगलामध्ये येऊन आपण ज्या वातावरणामध्ये जी आदिवासी झाडं आहेत, पक्षी आहेत, त्यांचा जो सहवास आहे, त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे, ती शक्ती आपण निसर्गामध्ये येऊनच अनुभवू शकतो आणि ती आत्मसात करू शकतो चिंतन करून, प्रार्थना करून। तर चला आपण पुढे जाऊया। तर मित्रांनो, गांधी टेकडीवर चढताना आपण ज्या पायवाटेने आलो ती पायवाट होती आणि आता आपण रस्त्याने जात आहोत। या ठिकाणी बाईकने वगैरे गांधी टेकडीवर जातात आणि ती जी पायवाट होती त्या ठिकाणावरून ट्रेक करून चालत निसर्गाचा आस्वाद घेत त्या टेकडीपर्यंत पोहोचतात। तर पूर्ण हा रस्ता सुनसान आहे, एवढा गाड्या मिड्या काही नाही, फक्त आम्ही छाव ना कावलं फार आहे तिथं। तर असे जागोजागी टेंटसारखे बनवले आहेत, असं वाटतं की लाकडाचे किंवा फायबरचे टाईप असतील, पण हे आहेत सिमेंटचे बनवलेले आहेत। आता आपण करणार आहोत नाश्ता। काय